हेलो नमस्कार। पोर पळ तिथ इकडे कुत्रे पण पळायला लागल्यात। पिले किळीचे छोटे छोटे फांदे काढून टाकलेत। आज बघू शकताय थोडी छोटीशी पूजेसाठी लागणार होती फांद्या म्हणून काढलेले आहेत। मस्त अशी केळीची देशी केळी आलेली आहे। हे आहे आपला ढेसा रानभाजी म्हणू शकता याला। मिरची आलेली आहे मस्त पैकी। पोर जोरात पळत आहेत रानान। हे बघा टमाट्याला पण फुलं लागत आहेत। काकडी पण आपली जोरात पसरलेली आहे। आता उसानं सगळ्या रोज रोज मका चिकनीस दाखवते तुम्हाला। थांबा मका चिकनीस आमचे भन्नाट आलेले आहेत। हे बघा देशी गवारीची शेंग। गवारी किती उंच आलेली आहे झाड। शेंगा पण लागलेले त्याला घडच्या घड। आणि हे मकाचे कणस कवळे कवळे। हे शेपूची भाजी। चिली पोरं मस्त खेळत आहे तिथं। थंडगार वातावरण आहे पण पाऊस नाही। अजिबात कसला पाऊस नाही। बघू आंबा सुटलेली आहे बघू शकताय। इकडं ऊस उमनीनं जळायला लागलाय। आणि इकडं गवारची शेंग काकडीमुळं हिरवंगार दिसते रान। पोरं उसा उसानं खेळत आहेत बघा ऐकत नाहीत। मजा येते उसानं पळायला त्यांना। कोणी कोणी असं खेळतं रानामध्ये कोणाचे कोणाचे पोरं खेळतात असं नक्कीच सांगा। बघा राणी कसं कुठंपर्यंत भिजाती। खेळायचं खेळ मनात आला की झालंच पोरांच्या। लपाछपी चाला यांची इकडं पळतोय आणि ती गेली तिकडं। भैया आला इकडं भैया आला इकडं चल चल। ठीक केलेलं आहे औषधाचं पाणी। खराब पाणी झाले का। काकडीला फवारणी चालू आहे। काकडीला उंदरं लागायला लागले किडे लागायला लागले आळ्या पडायला लागल्या। हवामान खराब असल्यानं काकडी किडकी व्हायला लागली म्हणून ही काकडीला बघा फवारणी चालू आहे जोरात। पाऊस नाही पण मस्त मिरची पण आली। मिरची सगळीकडेच रोग पडलेले लागल्यात पावसानं वातावरणानं रोग पडायला लागलाय बघू शकताय। पोर सगळीकडेच फिरतात। काकडी इथं बघा फ्लावर पण आलेले। फ्लावर सगळी आपली जळून गेली होती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल मी नक्कीच। सगळी हो का फ्लावर लावलेली होती इकडं सगळी जळून गेलेली आहे। पुन्हा परत आम्ही इकडं काकडी लावून घेतली। इकडं लावली पावटा रानपावटा बैलवरणा पण म्हणतात मराठवाड्यात। काही ठिकाणी पावटा पण म्हणतात। सहसा आपण सोलापूर कोल्हापूर सांगली इकडं मुंबई पुणे पावटाच म्हणतो पण काही भागात त्यालाच बैलवरणा पण म्हणतात। बघा इकडे आमचा ऊस आहे तिकडं फवारणी चालू आहे औषध मारून चालू आहे त्यांचं। इकडं गवारीची तोड आम्ही एक गवारीची पहिली तोड केलेली आहे। काल व्हिडिओ बघितला असेल तर बघू शकता कवड्या कवड्या शेंगा आपण तोडलेले आहेत काल। पण काय मार्केट पडल्यामुळं काय त्याला दर नाही। आपण अशी गवारीची शेंग तोडली पट्टी आली त्याची गवारीची शेंगाची 30 रुपयानं पट्टी आली फक्त। आणि काकडी तर 10 रुपये किलो 7 रुपये किलो 10 रुपये किलो जाते। ती बी एक नंबर काकडी 10 रुपये 15 रुपये किलो जाते। कोथिंबीरला तर दरच नाही 5 रुपयाला 4 पेंडी कोथिंबीर जाते सध्या शेतकऱ्यांची।
दर नसल्यामुळे ती काय कोथिंबीर काढलीच नाही. भाजी पण मेथीची तशीच जाते, 5 रुपयाला 4 पेंडी बाजारामध्ये. काकडी 10 रुपये किलो जाते आणि ठोकला तर 7 रुपये 8 रुपये जाते काकडी सध्या. आणि गवारी जाते आपली मार्केटला 30-40 रुपये. चांगला दर असला तर आता सध्या वातावरण सध्या महाराष्ट्रातलं राज्यातलं आपल्या खराब असल्यामुळं काकडी कमी दरात जाते. काकडी सगळं भाजीपाला कमी दरात मार्केटच चालू नसल्यामुळे हर सगळीकडे बंद, नाकाबंदी चालू, बंदी चालू. पण मान्य मागण्या मान्य कराव्याच लागल्या. आपण मराठा, आपल्याला हक्क मिळायलाच पाहिजे आणि मिळावाच अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि पूर्ण पण झाल्या आणि अशाच पूर्ण होण्याची शक्यता होती सगळ्यांना, तुम्हाला पण असणार. चला बघा आपल्या भाऊंचं सगळ्यांचं उपोषण व्यर्थ नाही जाणार. मराठ्यांना सपोर्ट तसंच सगळे करतात, शेतकऱ्यांना पण सपोर्ट करत चला. इतकी मेहनत करून पण त्याचं काही फळ मिळत नसलं ना तर काही उपयोग नाही त्याचा. चला तर फवारणी चालू आहे आज शेतातली, बघू शकताय. ही मच्छर बसू नये, किडे बिडे काही ती पंखाड नसतात, पंखाडे बसतात म्हणून ही अशी हे लावलेले त्याच्यात. पोरं निघाले घराकडे. चला तर मग बाय.